नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे कोकण शोभा या चॅनलवर. आणि आज आहे हनुमान सप्ताहाचा शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवशी बरेचसे कार्यक्रम होतात, त्यातलाच महाभोजनाचा कार्यक्रम असेल किंवा संध्याकाळचा पालखी सोहळा. या सगळ्यांबरोबर अजून एक कार्यक्रम चालतो, तो म्हणजे आपल्या पूर्वजांनी गावाच्या वेशींवर जे देव बसवलेत, आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी जे पहारेकरी बसवलेत, त्यांना लाल लावलं जातं, त्यांची पूजा केली जाते. या वेशीवरच्या देवांचे आपल्या ग्रामस्थान आलेले अनुभव सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याचशा लांब अंतरावर हे काही आपले शिपाई रक्षक आहेत, त्यामुळे आता आपल्याला बाईकने प्रवास करावा लागतो. बरोबर, अशा लांब लांब आपल्या पूर्ण गावाच्या वेशी पसरलेल्या आहेत. तिथे हे आता वाघेश्वर जो आपला देव आहे तिथे आता आपण आलो, सगळेजण पोचलोय. हा हा हा, हे ओवली म्हणजे ओवलीची फुलं आपण बघतोय. त्याला खूप सुंदर असा वास असतो आणि दादा गजू दादा आपल्याला दाखवतोय बघा. ही ओवलीची फुलं आहे, वास आहे, खूप सुंदर वास. अशा प्रकारची ही ओवलीची फुलं आपण बघतोय. हा कुंभेलात आलोय दादा. हा कुंभेलातला आपला हा देव आहे. हा कुंभेला मध्ये असताना प्रभाकर दादाची मेहनत आपल्या झाडावर. हा हा, खूप फणसाने भरलंय. बरोबर, अलिबागचा फणस म्हणावा लागेल. दादा प्रभाकर दादाची मेहनत खरोखर. या आता मला पण चांगलं वाटतं की या व्हिडिओ निमित्त नवीन पिढीला नक्कीच हे महत्व कळेल, आपले वेशीतले देव कुठे कुठे आहेत. कारण सगळ्यांना पॉसिबल होत नाही अशा गोष्टींमध्ये सहभाग घ्यायला बोला. पण नवीन पिढीने दादा अशी वैयक्तिक स्थिती आहे, पण असे हे रक्षक आपले अशा ठिकाणी बसलेले आहेत. हा, तर यांची ओळख व्हावी, दरवर्षी त्यांचा मानपान झाला पाहिजे, झाला पाहिजे. या ठिकाणी आपण त्यांचा मानपान या ठिकाणी नारळ फोडून श्रीफळ अर्पण करून या ठिकाणी करत आहोत. वागेश्वर का ना. आता आपण कुठे मार्गक्रमण आपले? हा आता पुढे मठात जाणार आहोत. विठ्ठल मंदिर जाणार.
आता आपण लाल लावण्यासाठी निघणार आहोत. लाल लावत असताना विषयावर जे आपले रक्षक ठेवले आहेत ते रक्षकांची पहिली पूजा करणार. त्याच्यानंतर त्यांच्यावर जो देव ठेवलेले आहेत म्हणजे आता पीर देवता म्हटलं, मग अशी म्हटलं भिकारी देवता, हे ज्या वेशींवर रक्षक जागे आहेत की नाही यांचे ते पहारेकरी पहारेकऱ्यांवर जाग ठेवणारे ते देव यांच्यासाठी आपण वर्षात ना दोन वेळाला लाल लावत असतो, गणेश उत्सवाला आणि हनुमान जयंती. बरोबर. असा सप्त्याचा दिवस आज एंडिंगचा दिवस आहे आणि एंडिंगच्या दिवशी आज मोठा महाभोजनाचा कार्यक्रम दुपारी होईल. त्याच्या अगोदरच गावामध्ये जी माधुकरीचा आवाज येतो झालेले आणि आपण लाल लावत असताना आता तलाठीच्या दिशेने आलेले आहोत. आता गावामध्ये जे वेशीच्या अजून बाकी आहेत तिकडे आपण पोहोचणार आहोत. बरोबर दादा. आणि त्याच्याबरोबर असलेले हे सगळे त्याचे सहकारी आपण बोलू शकतो, तर हे सगळेजण हे काम करतात नित्यनेमाने, म्हणजे दरवर्षी त्यांच्याकडे हे काम असतं आणि चोख ते बजावतात. एकदा दादाने मला, म्हणजे माझा मोठा दादा प्रवीण दादा, त्याने हा विषय मला सांगितला. कारण नवीन पिढीला खरोखर हे माहिती नाही की हा एक प्रोग्राम असतो ज्याच्यात हे काम चालतं. तेव्हा दादाने मला सुचवलं की तू याच्यावर नक्की व्हिडिओ बनव, कारण ही माहिती बऱ्याच जणांना माहिती नाही की वेशीवर आपले देव असतात. तर तुम्हा सगळ्यांना मी थँक्यू बोलतो की तुम्ही हे चांगलं काम करताय आणि माहिती सुद्धा चांगल्या प्रकारे दिली. थँक्यू. हे करत पूर्ण करत आहे. पूर्वीपासून जे ठेवलेले नियम आहेत ते पाळत आहोत. बरोबर. जेणेकरून गाव आमचं सुरक्षित राहावं ही आमची ईश्वरा चरणी प्रार्थना. प्रार्थना. संतोष बरोबर बोलू का? बरोबर. अगदी योग्य माहिती दिलीस तू. आपल्या गावाच्या ज्या वेशी आहेत आता ही वेश जी निघाली ती आपल्या लेडी गावाकडे निघाली. बरोबर. आणि मगाची जी होती खिडकी गावाकडे निघाली होती. हा. अशा ठिकाणी जे वेशीवर बसलेले ते रक्षक शिपाई असल्या नावाने ओळखतो आपण त्यांना. बरोबर. आणि मध्यवर्ती आपण नंतर मगाची बघितल्या मंदिरामध्ये ते भीक आहे. भीक आहे. त्यांची म्हणजे ते काम करतायत की नाही, रक्षक आपल्या गावाचं काम करतायत की नाही, त्यांच्यावर देखरेखीसाठी ते भीक आहे ठेवले तिथे. बरोबर. आणि या ठिकाणी सुद्धा एक पीर ठेवलेलं आहे गिरदेवाईला. ते सुद्धा हे रक्षक यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी गावावर जे ज्या ठिकाणी रस्ते आहेत गावावर या ठिकाणी संकट येऊ शकते या रस्त्यातून, ते याच्यासाठी हे जे रक्षक आहेत ते व्यवस्थित काम करतात का नाही त्यासाठी ते पहारेकरी आहेत. जुन्या लोकांचा समज आहे तो आतापर्यंत आम्ही सांभाळलेला. तो आतापर्यंत आम्ही म्हाताऱ्यांचा जो असा आहे, म्हणजे जुन्या लोकांचा जो असा आहे जपत. आणि खऱ्या अर्थानं ही जपत असताना आम्हाला याच्यामध्ये आनंद आहे. म्हणून आमची कमिटी हीच असते जवळजवळ, हीच असते कमिटी. त्याच्यामध्ये एखादा वाढतो कमी होतो, पण कमिटी जवळजवळ मी बघतो ते 20-22 वर्ष हीच कमिटी काम करते. स्वतः मी आजारी असताना मला गेल्या वर्षी या ठिकाणी येता आलं का, उत्सव जरी झाला नसला, उत्सव झाला नाही त्याच्यामुळे हाही कार्यक्रम राहिला, तेव्हा मी जे बोललो होतो की बाबा मी तुम्हाला सर्वांना भेटायला, आणि मी स्वतः 3-4 दिवस हे कार्यक्रम करत होतो आणि सगळ्या देवांना हे काम केलेलं आहे गेल्या वर्षी माझी स्वतःचं वैयक्तिक. एक बाय दरवर्षी मी लाल लावायला जातो आणि एक वर्ष गेल्यामुळे माझ्या अंगावर ज्या देवानी मला एक ये दिली, सूचना दिली आणि माझ्या पायावर करलेली उकळती पाण्याची बालदी सांडली आणि त्या टाळा इकी फोडून आला, तेच तिचं जेवण ठेवून मी ती लाल लावायला देवांचं गेलो. संतोष बरोबर आहे ना? आणि एकही फोडून उठला. देवांची एवढी कृपा आहे. कृपा आहे. एक वेळेला आमच्याकडनं चूक झाली, गणेशांना आमच्यासोबत आला नव्हता, जेवण करत होता की बाबा जेवण करतोस पण तुझं काम हे नाही, माझ्या जे सेवेसाठी आहे तुला घेतलेलं आहे, तू इथे राहू नकोस. तेव्हा त्याला ती सूचना दिली, गरम पाणी त्याच्या पायावर सांडलं आणि तिथेच तो जेवण ठेवला आणि आमच्या या कामामध्ये सहभाग. अरे वा, हकीकत आहे. आणि ती गेल्या 2 वर्षापूर्वी हकीकत आहे ना. आणि तेव्हापासून तो अगदी मंदिरातला अगदी सप्ताह उत्सव संपला की आमच्या सोबत असतो. बरोबर. या देवाचं नाव काय दादा? पीर. पीर देव. पीर देव. ओके. आणि यांना अशा प्रकारे हा नारळ न फोडता येईल त्याचा होऊन गेला जातो. ओके. इथे फोडायचा नाही, शेंडी काढली. शेंडी काढली. काही ठिकाणी बसवलेले असतात ते. बरोबर. हे पाषाणातून वरती आलेले आणि तशी त्याचं सत्व आहे म्हणून ते जाग देवता. जाग देवता म्हणून जागते ते. ओके.
घेऊन जातो. बरोबर. आणि मग ते सगळे जेवणामध्ये शिजवतो. हे पण जे नारळ आपण फोडतो त्याचा जो खोबरा तयार होतो तो पण आपण याच्यामध्ये जेवणामध्ये भाजीमध्ये टाकतो. दादा आता आपण कोणत्या दिशेला किंवा गावाच्या कोणत्या वेशीवर आलोय आणि या देवाचं नाव सांग मला. आपण दक्षिण दिशेला आलोय. हा. आणि हे स्वयंभू मारुतीचं स्थान आहे इथे. बरोबर. या आजूबाजूला इथे एक वस्ती होती ब्राह्मणांची. हा. आणि ज्या वेळेला गावावर कोपरगावावर जेव्हा संकट आलं महामारी आली त्यावेळेला हे लोक एक एक जण पळायला लागले. गाव सोडून गेले. गाव सोडून गेले. गाव सोडून गेल्यानंतर मग हे स्वयंभू देवस्थान आहे तशी माहिती होते त्या लोकांना. आणि म्हणूनच ती मगाशी म्हटलं दादा की ते आणि त्यावेळेस त्यांचे काही जण वंशज अजून जिवंत आहेत ते या ठिकाणी येतात नमस्कार करण्यासाठी. आणि या दादाला सांगतात दादा इथे शेजारी राहतो. दादा सांगतात दादा हे जप तू. आणि दादानी हे 25 वर्ष आता हा उत्सव या ठिकाणी चालू केला. हो काय. हनुमान जयंतीच्या दिवशी इथे उत्सव असतो आणि यावेळेला संध्याकाळी मोठा प्रोग्राम झाला होता आमचा भजनाचा. हो काय. या ठिकाणी अरे अशा प्रकारे दादा 25 वर्ष दादाला संबंधित दादा या ठिकाणी 25 वर्ष हा कार्यक्रम करतोय. बरोबर. मी गावाची आपली वेशीवर तर म्हणेन की आपल्या गावामध्ये मारती राहा. आणि इथे स्वयंभू देवस्थान काय ठेवतं दक्षिण दिशेला जास्त प्रहार जो होतो गावावर जो दक्षिण दिशेकडनं होतो. बरोबर. ही दिशा जी आहे आपण बघतो ना मग स्मशानाची रचना अशी असते उत्तर दक्षिण तर अशा ठिकाणी स्वयंभू देवस्थान बसवलेलं आहे आणि म्हणून ते गावाचं रक्षण करण्यासाठी बरोबर. अशा प्रकारे आपण या इथेशी पिंपळेश्वराजवळ आलोय मारुतीच्या स्थानावर आणि इथून आता पुढे आपण जातोय. बरोबर. दादा आपला मोठा देव आपण जो म्हणतोय त्याबद्दल दोन शब्द सांगशील काय. सर्वप्रमाणे गावाच्या विषयीवरून आपल्या शेवटच्या विषयावर म्हणजे शेवटचा टोक तीन वेळेकडचा म्हणून म्हणताय तर तीन वेळेस पहिली पूर्वी प्रथा होती अशी ती यायला तीन वेळेची माणूस त्याला अतिशय उतरला आणि मग त्याला आता जायलाच मार्गच नाही एकटा घालवलं जायला त्यावेळेला असं समज आहे म्हणजे मोठा जो तिथपर्यंत कोणाच्या रूपांतर यायचा की गावातल्या किंमतीतला परिसरातला माणूस तो सांगायला कुठल्या ते होता आणि त्याच्यासोबत तो चर्चा करत यायचा आणि मग त्या फाट्यावर गेल्यानंतर तो त्या मार्गाने आणि तो माणूस त्या मार्गात मग घरी गेल्यानंतर माणूस विचारते एकटा जेव्हा नाही एक निवृत्ता माणूस भेटला होता तो निवृत्ता माणूस सोडून करायचा आपला मोठा देव. अशा अनेक कथा आहेत त्या ठिकाणी आणि मंडळ कथा करतो त्या वारलेच होते.
वाजले होते आणि आमचे आढळून आले होते आणि सांगितलं घरी असे सगळं कोण होतं पंधरा दिवस झाले सुरू झालेले नाही त्या रूपाने तो अशा प्रकारचे तिथे या घटना अनेकांनी होत्या बरोबर लाल लावणार तसेच आपल्या दरवर्षी काम करणार म्हणजे गावागावात प्रसाद हा मिळाला पाहिजे प्रत्येकावर सप्तगिरी मंडळ सप्तगिरी मंडळ सोडून काम असताना काही सप्त्यामध्ये लोक नसतात अशा ही प्रसाद पोहोचला पाहिजे आणि हा प्रसाद देताना पुन्हा दादा सांगणार त्यांना प्रसाद घेताना महाप्रसाद आला या अशा प्रकारची ही सूचना देण्यासाठी हा प्रसाद प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचं काम हा प्रकाश दादा करतो प्रकाश दादा तोही आपल्या टीम सोबत इथे सापडलाय मध्येच आपल्याला भेटलाय आणि त्याचंही काम देवाचंच चाललंय देवाचा प्रसाद तो सर्वांना वाटतोय म्हणजे मोठं काम तो सुद्धा करतोय आपल्या हरकत मोठं काम तो करतोय असं पूर्ण गावकीचं एक नियोजन असतं प्रत्येक कार्याचं पूर्ण करण्यासाठी थँक्यू दादा माहितीप्रमाणे व्यवस्थित येतो हा सोयीन घेतली या ठिकाणी गोविंदाच्या ज्या आपल्या फेर फेरायची गोविंदाच्या फेऱ्यातला हा फेर बरोबर असे बरोबर बरोबर असा हा आपला शैलेश्वर बेलगल्लीतला आपला देव आहे आपण आपली बॅटरी डाऊन झाल्यामुळे आपण दोन तीन देव मिस झाले आपल्या पंढरपूरचा दिवस हा हा मठामध्ये बरोबर शंकर सकाराम नावानं प्रसिद्ध आहे बरोबर साहित्यिक कवी असं म्हटलं त्यावेळेला मी त्यांना प्रश्न विचारले होते काका म्हणजे आगोट म्हणजे काय पण आगोटीचा शब्दशः अर्थ असा आहे अग्रवृष्टी पहिला पाऊस बरोबर त्याच्यानंतर खर नाही आपण म्हणतो ती खर नाही खरनाईचा एक शब्द विचारला काका बरोबर खर नाही म्हणजे काय खर नाही म्हणजे खार वाहून निघणारे नाही खर नाही असं ते आपल्या लोकांचा रूट केला शब्द त्या प्रकारे त्यांच्याकडनं मी एक महत्वाची माहिती घेतली अतिशय सुंदर मराठीचा प्राध्यापक शंकर सकाराम नावानं नात्यानं मामा सुद्धा अशा प्रकारचं त्यांच्याकडनं मी त्यावेळेला शिकलेलो बरोबर त्याच्यानंतर अचानक ते आपल्याला सोडून गेले आणि मग तो स्मृतिगंध जिथेच थांबला तेवढं माहिती होऊ शकतो थँक्यू दादा थँक्यू वेशीवरचे देव किंवा गावचे पहारेकरी रक्षक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा टाटा बाय बाय.